नमस्कार मैत्रिणींनो, हृदय मराठी रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पत्थरचट्टा झाडाची माहिती बघणार आहोत. हे बघा, याला जानेवारी फेब्रुवारीमध्ये असे तुर्रे येतात अंगुरासारखे, आणि याच्या पुढे असे पण हे असे झाडे निघतात. हे बघा छोटे छोटे, याचं असं पान तोडून लावलं तरी ते पण लागते, आणि अशी दांडी तोडून लावली ना ती पण लागते. हे बघा, याला अंगुरासारखी छान फुले येतात अशी. असे छान अंगुरासारखे पत्थरचट्टे झाडाला फुले येतात, आणि हे पान असं कुंडीमध्ये लावलं तरी याचं झाड लागून जाते. असं लावलं तरी मातीत रोवलं असं की याचं झाड लागते. तर या पत्थरचट्टा झाड कुंडीत तर फार छानच दिसते, घराची शोभा पण वाढवते. तर याचा उपयोग काय आहे हे बघूया आपण. हार्टसाठी फारच उपयोगी आहे हे झाड. हृदयरोगीसाठी याचं एक सकाळी उठून असं याचं एक पान तोडून उपाशापोटी दाताखाली चावल्याने हृदयाचे सगळे विकार दूर होतात. तसेच पथरी रोग, मूतखडा याच्यासाठी पण ह्या पानाचा फार उपयोग होतो. म्हणूनच याला पत्थरचट्टा म्हणतात. कशाही प्रकारचा मूतखडा असला तरी तो मूत्राद्वारे बाहेर निघून जातो. ऑपरेशनसाठी लाखो रुपये खर्च करायची गरज नसते. त्यासाठी हे फार औषधी झाड आहे. कुठेही तुम्हाला हे झाड आढळल्यास कुंडीमध्ये लावा, आणि घराची शोभा पण वाढते, आणि औषधी गुणाने उपयुक्त असल्याने आपल्या हृदयरोगासाठी, पथरी रोगासाठी, मूतखड्यासाठी याचा उपयोग होतो. तर ह्या व्हिडिओ आवडला असल्यास नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.